अंजनगाव सुरजी येथील राजश्री शाहूनगर संगय प्लॉटमध्ये संत गाडगेबाबा स्मारक येथे कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यानिमित्त श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे विचार प्रसारक कथावाचक हरिभक्त परायण एकनाथ महाराज राऊत यांनी कथेचं वाचन या ठिकाणी केलं. तसेच सातही दिवस कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं असून त्यामध्ये हरिभक्त परायण विवेक महाराज कुरुंकर, हरिभक्त परायण संदीप पाल महाराज, हरिभक्त परायण दिनेश महाराज पवार, हरिभक्त परायण प्रकाश महाराज मांगे, हरिभक्त परायण कुमारी क्रांती काळे, हरिभक्त परायण केशव महाराज मोरे तसेच हरिभक्त परायण शिवदास महाराज गाडेकर यांनी 7 दिवसाचं कीर्तन केलं. या ठिकाणी श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाला माजी आमदार रमेश बुंदिले, माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट कमलकांत लाडोळे, माजी नगराध्यक्ष देविदास नेमाळे, डॉक्टर विलास कवीटकर, उमेश मुंडे, मुन्ना येसोकर व अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या प्रसंगी सर्व अतिथींचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन पाटील चोपडे यांनी केले असून संचालन प्राध्यापक निलेश गोमाशे तर आभार प्रदर्शन डॉक्टर रावसाहेब ठाकरे यांनी केलंय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संत गाडगेबाबा महोत्सव समितीचे सर्व सदस्य तसेच अंजनगाव सुरजी येथील सर्व नागरिकांनी अथक परिश्रम घेऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.